शाम की माता महिला मंडल कल्याण द्वारा आयोजित बंजारा समाज उत्सव व कौटुम्बिक स्नेह सम्मेलन व स्नेह भोजन कार्यक्रम का आयोजन आज दिनांक 10 सितंबर 2023 को न्यू मॉडल्स इंग्लिश स्कूल कोलशेवाड़ी कल्याण पूर्व में बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के सहायक आयुक्त व कार्यक्रम के अध्यक्ष सुदाम जाधव, कार्यक्रम के प्रमुख मार्गदर्शक प्रकाश राठौड़ उर्फ नाइक, शेषराव चौहान उर्फ कारभारी, सेवानिवृत्त सहायक आयुक्त कल्याण डोंबेवली महानगर पालिका के प्रभाकर पवार, एग्जीक्यूटिव इंजीनियर MSIB के रमेश राठौड़, माजी नगर सेविका कल्याण डोंबेवली महानगर पालिका के शीतलताई भंडारी, कल्याण के डॉक्टर सुदर्शन राठौड़, भारतीय बंजारा समाज कर्मचारी संगठना के सचिव अनिल राठौड़, आत्माराम चौहान, पंजाब राठौड़, विठल पवार, अजमल राठौड़, बबन राठौड़ सहित भारी संख्या में मान्यवर व बंजारा समाज के कार्यकर्ताओं, पदाधिकारी, महिला व पुरुष उपस्थित थे। तो वहीं सभी मान्यवरों ने बंजारा समाज को एकत्रित व मजबूत करने के उद्देश्य से मार्गदर्शन किया। इस कार्यक्रम का समापन भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के सहायक आयुक्त व कार्यक्रम के अध्यक्ष सुदाम जाधव की अध्यक्षता में सम्पन्न किया गया। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन भारतीय बंजारा समाज कर्मचारी संगठना के सचिव अनिल राठौड़ ने किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कार्यक्रम आई करें।
बंजारा समाज हा अतिशय प्राचीन समाज आहे। 5,000 ते 8,000 वर्षापूर्वी बंजारा समाज हा तीज उत्सव साजरा करत आहे आणि त्याची संस्कृती त्यांनी आजपर्यंत जपत करून ठेवलेली आहे। सहकार्य कल्याण आणि मुंबई परिसर इथे आमचे सद्गुरु संत सेवालाल महाराज यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्यापार केलेला आहे आणि त्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ह्या मुंबई परिसर आणि कल्याण नगरी आहे। या कल्याण नगरीमध्ये प्रशासकीय कामाकरिता उद्योग व्यवसायाकरिता मोठ्या प्रमाणावरती बंजारा समाज वसलेला आहे आणि हा बंजारा समाज जो 5,000 ते 8,000 वर्षापासूनची जी संस्कृती आहे ती संस्कृती आज पाळत आहे। त्यावेळेस धर्म अस्तित्वात नव्हते पण संस्कृती मात्र होती आणि तीच संस्कृती जपण्याचा बंजारा समाजाने प्रयत्न केलेला आहे। कल्याण नगरीमध्ये आमचे सन्माननीय प्रकाश भाऊ राठोड हे नायक आहेत, सन्माननीय शेषराव चव्हाण हे कारभारी आहेत आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुदाम भाऊ जाधव, सहायक आयुक्त भिवंडी निजामपूर महानगरपालिका रमेश भाऊ राठोड जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत MSCB मध्ये, त्याचबरोबर भारतीय बंजारा समाज कर्मचारी संस्थेचे प्रदेश संघटन सचिव माननीय आत्माराम भाऊ चव्हाण, ठाणे जिल्ह्याचे सचिव माननीय प्रदीप भाऊ जाधव व इतर सर्व अधिकारी कर्मचारी सर्व समाजाला एकत्र करून दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून या कल्याण नगरीमध्ये तीज उत्सव साजरा करत असतात। आमचं भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेची याच्यामध्ये एक भूमिका असते की समाज हा आपला धर्मवाला नाही तर हा संस्कृतीवाला समाज आहे आणि ही संस्कृती टिकून राहायला पाहिजे। आपली बोलीभाषा, आपला पेहराव, आपला खानपान, आपले सण उत्सव हे कुठेतरी लोप नाही पावायला पाहिजे आणि हे येणाऱ्या भावी पिढीमध्ये ते स्मरणात राहायला पाहिजे। याकरिता नेहमीच आम्ही आमच्या कल्याण नगरीमध्ये विविध सांस्कृतिक सण उत्सव साजरे करत असतो। आज हजारो लोक एकत्र येतात, आपल्या विचाराची देवाणघेवाण करतात, कौटुंबिक स्नेहसंमेलन होतो, मेळावा होतो, सर्वजण एकमेकाशी आपुलकीने विचारपूस करतात आणि आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात। तर अशा या उत्तुंग अशा उच्च कोटीच्या संस्कृती बंजारा संस्कृतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की 8,000 वर्षापासून जिवंत आहे आणि अजूनही हजारो वर्ष जिवंत राहील, कारण की या समाजाच्या या संस्कृतीची अपार प्रेम आहे आणि या प्रेमापोटी आपल्या संस्कृतीचं ते जतन करून ठेवलेलं आहे। आणि विशेष गोष्ट म्हणजे ज्यावेळेस कुठलाही धर्म नव्हता, कुठलाही देव नव्हता, पण बंजारा समाजाने आपली संस्कृतीनुसार सण उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि ती आजही जिवंत आहे। तर अशीच ही संस्कृती निसर्गवादी आहे आणि निसर्गावर प्रेम करणारी आहे, अशीच ही संस्कृती जिवंत राहो आणि समतेचं प्रतीक म्हणून माणूस हा माणसाशी माणसासारखं वागावं ही शिकवण ही संस्कृती देते। तर आपण आज आलात आणि आमचं या संस्कृतीचं कुठेतरी प्रसार प्रचार व्हायला पाहिजे आणि संपूर्ण भारतामध्ये एक कुठेतरी अज्ञात असलेली संस्कृती, आज संपूर्ण भारताला ही संस्कृती माहीत नाही आहे, तर ती माहिती व्हावी आणि समतामूलक स्वातंत्र्यप्रेमी न्याय देणारी ही संस्कृती जिवंत व्हावी याच्याकरिता आपण माहिती प्रसारित केली, त्याबद्दल MDS TV न्यूज चॅनलवाल्यांचे मी खूप खूप आभार मानतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जाधव साहेब, माननीय रमेश भाऊ, माननीय आत्माराम भाऊ, माननीय प्रदीप भाऊ, माननीय नाईक साहेब, माननीय शेषराव चव्हाण मामा जे कारभारी आहेत, यांचं सर्वांचं आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।